आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या भरभरून शुभेच्छा. तर आपल्याला गाईला आज आवर्जून एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. बघा, तुम्हाला आज काही कारणांमुळे जर वेळ मिळाला नाही आणि तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालू शकत नसालात, तर तुम्ही उद्या देखील गोपाळ काल्या दिवशी अशी ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता. सर्वांनाच माहीत आहे की गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि गाईला काही पदार्थ खाऊ घातल्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अनेक संकट अडचणी दूर होतात. त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य, दुःख असेल, गरिबी असेल, पैसा टिकत नसेल, आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, घरामध्ये सततचं आजारपण असेल, मुलं आजारी पडत असतील किंवा घरातील सदस्य आजारी पडत असतील, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील, मुलं वाईट मारायला लागलेली असतील किंवा आपल्या घरादाराचीच पूर्ण प्रगती थांबलेली असेल, तर तुम्ही गाईला किंवा मग गाय वासराला आवर्जून ही वस्तू खाऊ घालत चला. फक्त जन्माष्टमीलाच घालावं असं काही नाही, तर तुम्ही इतर दिवशी गुरुवारी देखील अशी ही वस्तू गाईला आवर्जून खाऊ घालू शकता. बघा, गाईला जो कोणी असा हा पदार्थ खाऊ घालतो त्याच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य हे नावालाही उरत नाही, इतका हा प्रभावी उपाय आहे. तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल, अपूर्ण इच्छा असेल, तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला नोकरी लागत नाही आहे, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे, तर तो किंवा ती इच्छा मनामध्ये धरून तुम्ही गाईला हे पदार्थ दर गुरुवारी खाऊ घालत चला. बघा, तुमच्या नशिबाची दारं जी आहेत ती उघडल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी असा हा उपाय आहे. त्यामुळे बघा, आपल्याला कृष्ण जन्माष्टमीला तर आवर्जून हे पदार्थ खाऊच घालायचे आहेत गाईला. आपल्या सर्वांना माहीत आहे की जन्माष्टमी दिवशी गायवासराचं पूजन हे केलं जातं. तर जर तुम्ही जिवंत गायवासराचं पूजन करू शकत असाल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन तिथे गायवासराचं पूजन अवश्य करा. तुमच्या घरामध्ये जर गायवासरू असेल, जिवंत गायवासरू, तर तुम्ही आवर्जून आज कृष्ण जन्माष्टमी दिवशी किंवा उद्या गोपाळ काल्या दिवशी गाई वासराचं पूजन हे आवर्जून करा. तर बघूया आपण की गाईला कुठली वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. आणि त्याचबरोबर बघा, आज रात्री 12 वाजता आवर्जून दिव्याचा हा उपाय सर्वांनी करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तर बघा, पहिल्यांदा गाईला आपल्याला कुठली वस्तू खाऊ घालायची आहे ते बघूया. तर आज आपल्याला काय करायचं आहे, केळी घ्यायची आहे. तुम्ही यथाशक्ती कितीही केळी घेऊ शकता. अर्धा डझन घ्या, एक डझन घ्या, दोन केळी घ्या, पण आवर्जून तुम्ही पिवळी केळी आणायची आहेत आज. तर हिरवी केळी आणू नका, तर पिवळी केळी आणायची आहे. समजा तुम्ही उद्या उपाय करणार असाल तर ही केळी जी आहे ती तुम्ही घेऊन यायची आहे. आणि केळी आणल्यानंतर तुम्हाला ती देवघरामध्ये ठेवायची आहे, श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर. श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे बघा, ही विष्णूंची सेवा आहे. विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आवर्जून हा उपाय आज किंवा उद्या करायचा आहे. तर अशी केळी घेऊन या, ती देवघरामध्ये ठेवा. काही वेळ तिथे ही केळी असू द्या. त्यातली काही केळी तुम्ही प्रसाद म्हणून घरी खाऊ शकता आणि काही केळी आपल्याला घ्यायची आहेत. तुम्ही 2 केळी घ्या, 5 घ्या, यथाशक्ती तुम्हाला जेवढं वाटतं तेवढी केळी घ्या आणि गोशाळेमध्ये जाऊन तिथे गाईला, गाय वासरांना ही केळी खाऊ घाला. तुमच्या घराशेजारी जर गाय येत असेल तर तिला ही खाऊ घाला. आवर्जून तुम्ही आज पिवळी केळी गाईला खाऊ घालायची आहेत. त्याचबरोबर बघा, गाईला आपल्याला चपाती आणि गूळ हे खाऊ घालायचं आहे. चपाती आणि गूळ खाऊ घालणं गाईला खूप शुभ समजलं जातं. आणि त्याचबरोबर हरभऱ्याची भिजवलेली चणाडाळ आपल्याला खाऊ घालायची आहे. हरभऱ्याची चणाडाळ खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त गूळ आणि चपाती हे तरी गाईला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर हिरवा चारा देखील आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. हा उपाय तुम्ही दर गुरुवारी जरी केला तरी चालेल. आणि आज कृष्ण जन्माष्टमी दिवशी किंवा उद्या गोपाळ काल्या दिवशी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. बघा, ह्या उपायाने आपल्या आयुष्यातील कुठलंच दुःख हे राहत नाही.
आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तुमच्या मुलांसाठी तुम्ही करत असाल तर त्यांच्या हातून तुम्ही हे गाईला खाऊ घाला. मुलं जर बाहेरगावी असतील तर आई वडिलांनी मुलांसाठी हे उपाय केला तरी चालेल. स्वतःसाठी करणार असाल तर तुम्ही स्वतः हे पदार्थ जे आहेत ते गाईला खाऊ घाला. तुम्हाला थोड्याच दिवसात त्याचा खूप सुंदर अनुभव येईल. तुम्ही जर दर गुरुवारी हे करत असाल तर तुमच्या मनातली कठीणमधली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आणि आज जन्माष्टमीला आणि उद्या गोपाल काल्याला देखील तुम्हाला हे पदार्थ गाईला खाऊ घालायचे. तर बघा, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता बघूया की रात्री 12 वाजता आज गोकुळाष्टमी दिवशी रात्री 12 वाजता तुम्हाला दिव्याचा कुठला उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला मातीची पणती लागणार आहे किंवा तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घ्या. त्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे. तुपाचाच दिवा हा लावायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करा तुम्ही. तुपाचा दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि 2 लवंगा टाका आणि देवघरासमोर तुमच्या हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद 2 लवंगा टाकल्यानंतर आपल्याला तिथे बसून हात जोडून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण बरोबर तुम्हाला 12 वाजता सुरू करायचं आहे. तुम्ही एक वेळा हे स्तोत्र पठण करू शकता किंवा 21 वेळा हे स्तोत्र पठण करू शकता. तुम्हाला जेवढ्या वेळेला करायचं आहे हे पठण तेवढ्या वेळेला तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे जेव्हा तुमचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे होणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे तिथे भगवान विष्णूंना, श्रीकृष्णाला. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे, तुपाचा दिवा जो आपण लावलेला, तो तुळशीच्या समोर ठेवायचा आहे. लक्षात घ्या, हा उपाय करत असताना आपल्या देवघरातील जो मुख्य दिवा आहे, रोज आपण जो प्रज्वलित करतो तो देखील प्रज्वलित करायचा आहे. तो तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा लावू शकता, पण हा जो उपायासाठी दिवा आहे तो मात्र तुपाचाच लावायचा आहे. तुम्ही आज त्याकरिता तूप आणून ठेवा आणि असा हा उपाय आपल्याला करायचा आहे. दिवा उचलल्यानंतर तो तुळशीच्या समोरच ठेवायचा आहे. लक्षात घ्या, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आधी एकदा किंवा 21 वेळा. जेवढ्या वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे तेवढ्या वेळेला तुम्ही स्तोत्र पठण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तुळशीच्या समोर नेऊन ठेवायचा आहे. 5 मिनिटं जरी तो तिथे राहिला तुळशीच्या समोर दिवा तरी चालेल. पूर्ण रात्रभर तेवत राहावा असं काहीही नाही. तिथे पण तुम्हाला तुळशीसमोर जेव्हा तुम्ही दिवा ठेवाल तेव्हा 11 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा फक्त जप करायचा आहे. तुळशी मातेला आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे. तर सर्वांनी आवर्जून हा दिव्याचा उपाय जो आहे तो रात्री 12 वाजता बरोबर करायचा आहे. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला रात्री 12 वाजता समजा जमलं नाही तर आम्ही आधी करू शकता का. बघा, तुम्ही आज संध्याकाळी 6 नंतर करू शकता हा कधीही उपाय 12 वाजेपर्यंत, पण शक्यतो प्रयत्न करा की रात्री 12 वाजताच तुम्ही हा उपाय करू शकाल. तर नक्की दोन्हीही उपाय करून बघा. गाईला ज्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्या तुम्ही आजही खाऊ घालू शकता, उद्याही घालू शकता, पण जो दिव्याचा उपाय आहे तो आपल्याला आज रात्री 12 वाजता करायचा आहे. ज्यांना अजिबात शक्य नाही त्यांनी संध्याकाळी 6 नंतर कधीही हा उपाय करू शकता रात्री 12 वाजेपर्यंत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या व्हिडिओचा वापर होईल आणि आपला व्हिडिओ जो आहे तो यूजफुल ठरेल.